तर सत्तार औरंगजेब आहेत हे मान्य करायला हरकत नाही आहे, पण कुठल्या अर्थानं हे छत्रपती शिवाजी महाराज होणार? अंबादास दानवे यांनी सत्तार आणि रावसाहेब दानवेंवर ही टीका केलेली आहे. अब्दुल सत्तार औरंगजेब आहे त्याच्या पुढचे आहे हे तर मान्य करायला काही हरकत नाही, पण हे कुठून शिवाजी होणार? बाकी शिवाजी महाराज होणे नाही, त्यामुळे कोणी असं समजत असेल तर समजू नये. शिवाजी महाराजाचा तो अपमान आहे. अब्दुल सत्तार हे उगाच उगाच कल्याणकारांचा श्रेय घेतात. रावसाहेब दानवे यांच्या विरोधातच जनता होती आणि म्हणून जनतेनं कल्याणकारांना निवडून दिलं आणि महाविकास आघाडीची एक हवा एक मला वाटतं जनता तिच्या मागे आहे ना, आणि म्हणून कल्याणकारी निवडून दिलं. की अब्दुल सत्तारामुळे थोडी कल्याणकारी निवडून आले.